गुड मॉर्निंग माय डियर स्टूडेंट्स, माय सेल्फ भूसार विश्वास, लेक्चरर एट परवारा मेडिकल ट्रस्ट कॉलेज ऑफ फार्मसी शिवगाव। माय सब्जेक्ट इज हॉस्पिटल एंड क्लिनिकल फार्मसी। सो माय डियर स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अवर नेक्स्ट टॉपिक, दैट इज फिजियोलॉजिकल पैरामीटर्स। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करत आहोत। चॅप्टरचं नाव काय आहे तर जे आपण मागील चॅप्टरमध्ये काय पाहिलं होतं की फिजिओलॉजी ऑफ डिसीजची फिजिओलॉजी, त्याच्यामध्ये मग सायन्स अँड सिम्टम्स असतील, कॉझिटिव्ह एजंट असतील, त्यानंतर त्याची पॅथोफिजिओलॉजी असेल, इत्यादी स्टडी केलं होतं। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय स्टडी करणार आहोत, त्याचे ॲक्च्युअल काय फिजिओलॉजिकल पॅरामीटर्स आहेत, ते फिजिओलॉजिकल पॅरामीटर्स आपण आजच्या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत। इन दॅट इंट्रोडक्शन्स, देअर आर सर्टन फिजिओलॉजिकल कॉन्स्टंट्स ऑफ द ह्युमन बॉडी विच आर डिटरमाइंड फॉर इव्हॅल्युएशन ऑफ हेल्थ स्टेटस अँड फॉर डायग्नोसिस ऑफ डिसीज। जे सर्टन फिजिओलॉजिकल कंटेंट्स आहेत कशामधील, ह्युमन बॉडीमधील, विच आर डिटरमाइंड फॉर इव्हॅल्युएशन, कशासाठी यूज केले जातात किंवा काय होतं त्याच्यामुळे, तर डिटरमाइन केलं जातं। काय डिटरमाइन केलं जातं? हेल्थ स्टेटस आणि डायग्नोसिस केलं जातं कशाचं, डिसीजचं, त्या पॅरामीटर्समुळं। मग त्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट काय पाहिजे, पल्स रेट किंवा हर्ट रेट, हर्ट रेट कशाला म्हणायचं आणि पल्स रेट कशाला म्हणायचं। मग पल्स रेट किंवा हर्ट रेट एकच आहे, पल्स रेट और हर्ट रेट। पल्स इज डिफाइन ॲज द वेव ऑफ एक्सपान्शन्स अँड इलॉन्गेशन्स प्रोड्यूस इन द वॉल ऑफ एओर्टा अँड पास ऑन टू ऑल आर्टरीज ऑफ द बॉडी। पल्स रेट म्हणजे काय किंवा हर्ट रेट म्हणजे काय, जी वेव आहे एक्सपान्शनची किंवा इलॉन्गेशनची, इट इज अ वेव ऑफ द एक्सपान्शन अँड इलॉन्गेशन्स। काय आहे ती? एक वेव आहे कशाची, एक्सपान्शन आणि इलॉन्गेशनची, प्रोड्यूस इन वॉल ऑफ एओर्टा। कुठं प्रोड्यूस होते किंवा कोण प्रोड्यूस करतं, जी वॉल आहे एओर्टाची, प्रोड्यूस इन द वॉल ऑफ एओर्टा अँड पास इनटू किंवा पास टू ऑल द आर्टरीज ऑफ द बॉडी। आणि कुठं पास केली जाते, ज्या आर्टरीज आहेत सगळ्या बॉडीच्या त्या आर्टरीजला पास केली जाते, त्याला काय म्हटलं जातं, पल्स रेट किंवा हर्ट रेट। देन द पल्स मे बी पॅल्पेटेड बाय प्रेसिंग द आर्टरी अगेन्स्ट द अंडरलिंग बोन्स, दस इट कॅन बी ऑब्झर्व ऑन द रेडियल, ब्रँचियल, ॲक्झिलरी, फ्युमोरल, कॅरोटिड अँड टेम्परल आर्टरीज। देन युजली द रॅडियल आर्टरी ॲट द रिस्ट इज यूज, युजली रॅडियल आर्टरी म्हणजे काय यूज केला जातो, रिस्ट। युजली द रॅडियल आर्टरी ॲट अ रिस्ट इज यूज। देन आता नॉर्मल आपण त्याचे पॅरामीटर्स पाहणार आहोत। नॉर्मल पल्स रेट इन अडल्ट इज 60 to 80 minutes। अडल्टमधील नॉर्मल पल्स रेट किती असतो, 60 to 80 per minute। देन न्यूओनेट्समध्ये किती असतो, 130 to 140 per minute। त्यानंतर चिल्ड्रन्समध्ये 100 to 130 per minute। अडल्टमध्ये किती, 60 to 80, त्यानंतर न्यूओनेट्समध्ये 130 to 140, त्यानंतर चिल्ड्रन्समध्ये चिल्ड्रन्समध्ये किती, 100 to 130, चिल्ड्रन्स 100 to 130 अँड अडल्ट्स 65 to 80, अडल्ट्समध्ये किती, 65 to 80। त्यानंतर त्याचे सिग्निफिकन्स काय आहे, इट हेल्प्स इन ॲसेसिंग द मायोकार्डियल स्टेटस अँड कॅरेक्टर्स ऑफ ब्लड प्रेशर। कशासाठी हेल्प करतं, तर जे मायोकार्डियल स्टेटस त्याचबरोबर जे ब्लड प्रेशर आहे ते ॲसेस करण्यासाठी, ते ॲसेसिंग करण्यासाठी ते मदत करतं किंवा उपयोग होतं त्याचा। इट हेल्प्स इन ॲसेसिंग द मायोकार्डियल स्टेटस अँड कॅरेक्टर्स ऑफ BP ब्लड प्रेशर्स। इट इन्क्रीजेस द फॉलोइंग कंडिशन्स, आणि हे आणखी काय करतं, फॉलोइंग कंडिशन इन्क्रीज करण्याचं काम करतं। त्याच्यामध्ये काय काय आहे, मग एक म्हणजे इमोशनल एक्साइटमेंट, सेकंड वन फीवर, देन एक्झरसाइज, देन मेटाबॉलिक रेट,
रेस्पिरेशन अँड साईज ऑफ ॲनिमल, काय इमोशनल एक्साइटमेंट असतील, त्याचबरोबर फीवर असेल, एक्झरसाईज असेल, मेटाबॉलिक रेट असेल, त्याचबरोबर रेस्पिरेशन आणि साईज ऑफ ॲनिमल. इन्क्रीजेस इन हर्ट रेट इज कॉल्ड ॲज ट्रॅकिकार्डिया. जर हर्ट रेट इन्क्रीज होत असेल, एच पीमध्ये तुम्ही पाहिलं असेल काय ट्रॅचिकार्डिया म्हणजे काय आणि ब्रॅडिकार्डिया म्हणजे काय, ज्यावेळेस हर्ट रेट इन्क्रीज होतो त्या कंडिशन्सला आपण काय म्हणतो की ट्रॅकिकार्डिया, आणि ज्या कंडिशनला हर्ट रेट डिक्रीज होतो, नॉर्मल हर्ट रेटपेक्षा डिक्रीज होतो, त्यावेळेस आपण काय म्हणतो ब्रॅडिकार्डिया. ब्रॅडिकार्डिया कशाला म्हणायचं, डिक्रीजेस ऑर हर्ट रेट इज डिक्रीजेस इज कॉल्ड ॲज ब्रॅडिकार्डिया अँड इन्क्रीजेस ट्रॅकिकार्डिया. देन नेक्स्ट वन आहे बॉडी टेम्परेचर. द क्लिनिकल थर्मोमीटर इज यूज फॉर मेजरमेंट ऑफ बॉडी टेम्परेचर. बॉडी टेम्परेचर जे आहे ते मेजरमेंट करण्यासाठी काय यूज केलं जातं, क्लिनिकल जे थर्मोमीटर आहे सर्वांनी पाहिलं असेल आणि त्याचं प्रॅक्टिकलही परफॉर्म केलं असेल, कशामध्ये ह्युमन ॲनॉटॉमी अँड फिजिओलॉजीमध्ये जे क्लिनिकल थर्मोमीटर आहे ते कशासाठी यूज केलं जातं, बॉडी टेम्परेचर मेजरमेंट करण्यासाठी, बॉडी टेम्परेचर त्या ठिकाणी मेजरमेंट करण्यासाठी. देन द बल्ब ऑफ क्लिनिकल थर्मोमीटर इज केप्ट ॲट अ व्हेरियस बॉडी पोझिशन्स फॉर स्पेसिफिक टाईम. जो बल्ब आहे कशाचा, क्लिनिकल थर्मोमीटरचा, तो काय केला जातो, व्हेरियस बॉडी पोझिशनमध्ये केप्ट केला जातो, कशासाठी स्पेसिफिक टायमिंगसाठी. त्यानंतर काय होतं, द टेम्परेचर रेकॉर्डेड ॲट द एंड ऑफ 1 मिनिट. आणि टेम्परेचर रेकॉर्ड केलं जातं कधी, एंड ऑफ 1 मिनिटामध्ये किंवा 1 मिनिटामध्ये इज द बॉडी टेम्परेचर. त्यानंतर नॉर्मल बॉडी टेम्परेचर इज 37.5 डिग्री सेल्सिअस. नॉर्मल बॉडी टेम्परेचर किती पाहिजे, 37.5 डिग्री सेल्सिअस पाहिजे. आपल्या बॉडीचं नॉर्मल टेम्परेचर किती असतं, 37.5 डिग्री सेल्सिअस. नॉर्मल बॉडी टेम्परेचर इज, ऑर द नॉर्मल बॉडी टेम्परेचर इज 37.5 डिग्री सेल्सिअस. देन त्याचे ही सिग्निफिकन्स आहेत, काय सिग्निफिकन्स आहेत त्याचे, इन्क्रीज इन द बॉडी टेम्परेचर इन मोस्ट कॉमन सिम्टम्स ऑफ इलनेस. बॉडी टेम्परेचर इन्क्रीज होतं कधी, जे कॉमन सिम्टम्स आहेत इलनेसचे त्यामध्ये काय होतं, त्याचं बॉडी टेम्परेचर इन्क्रीज होतं. दस इट इंडिकेट्स द स्टेटस ऑफ हेल्थ. आणि त्यामुळे काय इंडिकेट्स होतं आपल्याला, हेल्थचं जे स्टेटस आहे, बॉडी टेम्परेचर वाढलं आहे की मेंटेन आहे की कमी झालं आहे, हे आपल्याला त्याच्यानुसार समजून येतं, कशामुळं, जे क्लिनिकल थर्मोमीटर आहे त्याच्यामुळं. त्यानंतर क्लॉटिंग टाईम ऑफ ब्लड, क्लॉटिंग टाईम ऑफ ब्लड. नेक्स्ट वन काय आहे, क्लॉटिंग टाईम ऑफ ब्लड. इट इज द टाईम टेकन फॉर द डेव्हलपमेंट ऑफ फायब्रिन थ्रेड फ्रॉम द टाईम ब्लड एस्केप फ्रॉम द वेसल्स. कशाचा टाईम टेकन, डेव्हलपमेंट ऑफ फायब्रिन थ्रेड. इट इज अ क्लॉटिंग टाईमचं प्रॅक्टिकल तुम्ही एच पी मध्ये केलं असेल, कशाप्रकारे करतात की क्लॉटिंग टाईम त्याचा मेजरमेंट केला जातो. इट इज द टाईम टेकन फॉर द डेव्हलपमेंट ऑफ फायब्रिन थ्रेड फ्रॉम द टाईम ब्लड एस्केप फ्रॉम द वेसल्स. मग नॉर्मल क्लॉटिंग टाईम किती आहे ब्लडचा, 3 to 6 मिनिट्स. नॉर्मल बॉडी टेम्परेचरचा, सॉरी, नॉर्मल क्लॉटिंग टाईम किती आहे, 3 to 6 मिनिटं, हा त्याचा नॉर्मल क्लॉटिंग टाईम आहे ब्लडचा. एक सिग्निफिकन्स काय आहे त्याचे, मग इट इज अ इम्पॉर्टंट टू डिटेक्ट द क्लॉटिंग टाईम ऑफ ब्लड बिफोर डुईंग एनी मेजर सर्जरी. मेजर सर्जरीच्या आधी काय डिटेक्ट केलं जातं, किंवा इट इज इम्पॉर्टंट टू डिटेक्ट द क्लॉटिंग टाईम ऑफ ब्लड बिफोर डुईंग एनी मेजर सर्जरी. मेजर सर्जरीच्या आधी काय इम्पॉर्टंट डिटेक्ट करणं इम्पॉर्टंट आहे, तर क्लॉटिंग टाईम, क्लॉटिंग टाईम जो आहे ब्लडचा, जर पेशंट असेल एखादा, त्याची जर मेजर सर्जरी करायची असेल तर त्या काय इम्पॉर्टंट आहे, फर्स्टली त्याचा ब्लड क्लॉटिंग टाईम किती आहे, त्याचं ब्लड किती वेळेमध्ये क्लॉट होतं, त्यानुसार त्याचं ब्लड क्लॉटिंग टाईम घेणं गरजेचं आहे. देन अकॉर्डिंग टू नेसेसिटी ड्रग्स कॅन बी ॲडमिनिस्टर्ड टू प्रिव्हेंट द एक्सेसिव्ह लॉस ऑफ ब्लड. आणि जर एखाद्याचं क्लॉटिंग टाईम नॉर्मल नसेल तर त्याला ड्रग दिले जातात ॲडमिनिस्टर करण्यासाठी, कशासाठी, जे एक्सेसिव्ह लॉस होणार आहे ब्लडचं ते प्रिव्हेंट करण्यासाठी. अकॉर्डिंग टू नेसेसिटी, अकॉर्डिंग टू त्याच्या गरजेनुसार, इट कॅन बी ॲडमिनिस्टर्ड ऑर ड्रग्स कॅन बी ॲडमिनिस्टर्ड टू प्रिव्हेंट द एक्सेसिव्ह लॉस ऑफ ब्लड.
Then it is used in the diagnosis of disease like hemophilia, delay in clotting, hemorrhage, jaundice, leukemia and anemia. आणि हे कशामध्ये यूज केलं जातं? डायग्नोसिस ऑफ डिसीज, लाईक कोणकोणते डिसीज मग त्या ठिकाणी, हिमोफिलिया असेल, हिमोरेज असेल, जॉन्डिस असेल, ल्युकेमिया असेल आणि ॲनिमियामध्ये त्याचा उपयोग केला जातो. त्यानंतर नेक्स्ट आहे डिक्रीज द क्लॉटिंग टाईम मे रिझल्ट इन इंट्राव्हॅस्क्युलर डॉटिंग ऑफ ब्लड कॉल्ड ॲज थ्रोम्बोसिस अँड इम्बोलिझम. आणि क्लॉटिंग टाईप जर डिक्रीज होत असेल त्याचा रिझल्ट काय होतो? इंट्राव्हॅस्क्युलर डॉटिंग इन अ ब्लड, ब्लडमध्ये इंट्राव्हॅस्क्युलर डॉटिंग तयार होते, त्यालाच आपण काय म्हणतो? थ्रोम्बोसिस म्हणतो किंवा एम्बोलिझम त्याला म्हटलं जातं. थ्रोम्बोसिस किंवा एम्बोलिझम त्याला म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट वन आहे ब्लड प्रेशर्स. ब्लड प्रेशर्स द इन्स्ट्रुमेंट यूज फॉर द मेजरमेंट ऑफ ब्लड प्रेशर इज कॉल्ड ॲज स्पिंगो मॅमोमीटर. ब्लड प्रेशर जे मेजर करता तुम्ही, ते ब्लड प्रेशर मेजर करण्यासाठी जे ॲपरॅटस वापरतात त्याला काय म्हटलं जातं? स्पिंगो मॅमोमीटर. स्पिंगोमो मॅनोमीटर त्याला म्हटलं जातं. त्यानंतर स्पिंगोमो मॅनोमीटर आर ऑफ टू टाईप्स. स्पिंगोमो मॅनोमीटर दोन टाईपचे आहेत, एक म्हणजे मर्क्युरी मॅनोमीटर आणि सेकंड वन आहे ॲनेरॉइड टाईप मॅनोमीटर. एक मर्क्युरी टाईप मॅनोमीटर आहे आणि दुसरा आहे ॲनेरॉइड टाईप मॅनोमीटर. द नॉर्मल ब्लड प्रेशर इज डिस्क्राईब ॲज 120-80 mm ऑफ Hg. नॉर्मल ब्लड प्रेशर किती आहे? 120-80 mm ऑफ Hg आहे. सिस्टोलिक ब्लड प्रेशर रेंज फ्रॉम 100-150 mm ऑफ Hg. सिस्टोलिक ब्लड प्रेशर रेंज किती आहे? 100-150 mm ऑफ Hg. आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर रेंज फ्रॉम 90-60 किंवा 60-90 mm ऑफ Hg. डायस्टोलिक ब्लड प्रेशर रेंज किती आहे? 90-60 किंवा 60-90 mm ऑफ Hg. देन द डिफरन्स बिटवीन सिस्टोलिक अँड डायस्टोलिक प्रेशर इज नोन ॲज पल्स प्रेशर विच रेंज फ्रॉम 45-50 mm ऑफ Hg. जे जो डिफरन्स आहे सिस्टोलिकमधील आणि डायस्टोलिक प्रेशरमधील त्याला आपण काय म्हणतो? पल्स प्रेशर. त्याला आपण काय म्हणतो? पल्स प्रेशर्स. आणि त्याची रेंज किती असते? 45-50 mm ऑफ Hg. देन द इन्क्रीज इन सिस्टोलिक ब्लड प्रेशर अबव 150 mm ऑफ Hg अँड डायस्टोलिक ब्लड प्रेशर अबव 95 mm ऑफ Hg इज कॉल्ड ॲज हायपरटेन्शन. आणि जर सिस्टोलिक ब्लड प्रेशरची रेंज किती आहे? 150 mm ऑफ Hg आहे. त्याचबरोबर डायस्टोलिकची किती आहे? 95 mm ऑफ Hg आहे. जर 150 वरती जात असेल किंवा 95 वरती जात असेल तर त्याला आपण काय म्हणतो? हायपरटेन्शन्स. इन्क्रीजिंग सिस्टोलिक ब्लड प्रेशर अबव 150 mm ऑफ Hg अँड डायस्टोलिक ब्लड प्रेशर अबव 95 mm ऑफ Hg इज कॉल्ड ॲज हायपरटेन्शन. अँड डिक्रीज इन अबव व्हॅल्यूज. आणि जर वरती दिलेल्या व्हॅल्यूप्रमाणे जर त्यापेक्षा कमी होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? हायपोटेन्शन. डिक्रीज इन द अबव व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज हायपोटेन्शन. ॲज द एज ॲडव्हान्सेस द ब्लड प्रेशर इन्क्रीजेस. देन द व्हॅल्यू ऑफ ब्लड प्रेशर इन mm ऑफ Hg आर म्हणजे इन्फंट्समध्ये किती असते? 60-40. चिल्ड्रन्समध्ये असते, सॉरी इन्फंट्समध्ये. देन चिल्ड्रन्समध्ये 70-100. त्यानंतर अडल्टमध्ये 80-120. देन आफ्टर एज ऑफ 20 years सिस्टॉलिक ब्लड प्रेशर मे राईज 0.5 mm ऑफ Hg. आणि 20 वर्षापेक्षा जास्त नंतर ब्लड प्रेशर कितीने वाढतो? 0.5 mm ऑफ Hg ने वाढतो फॉर ईच इयर ऑफ एज. प्रत्येक वर्ष, वयाच्या प्रत्येक वर्षी. त्यानंतर त्याचे सिग्निफिकन्स आहे. सिग्निफिकन्स काय काय आहेत त्याचे? ब्लड प्रेशर डिटर्मिनेशन इज गुड एड इन द डायग्नोसिस ऑफ डिसीज. हे चांगल्या प्रकारे, म्हणजे ब्लड प्रेशर डिटर्मिनेशन हे चांगल्या प्रकारचं आहे. कशासाठी? तर डिसीजचं डायग्नोसिससाठी. त्यानंतर डायस्टोलिक ब्लड प्रेशर रिप्रेझेंट द मीन ऑफ ब्लड प्रेशर्स अँड द स्टेट ऑफ पेरिफेरल रेझिस्टन्स विच अल्टिमेटली डिटरमाइन्स स्ट्रेन ऑन द व्हॅस्क्युलर सिस्टीम. देन सिस्टोलिक ब्लड प्रेशर इज डिक्रीज इन कंडिशन लाईक अ शॉक, पेरिफेरल व्हॅस्कुलायझेशन अँड ॲनिमिया.
सिस्टोलिक ब्लड प्रेशर कधी कोणत्या कंडिशनला डिक्रीज होतो, शॉकमध्ये, पेरिफेरल व्हॅसोडायलेशनमध्ये आणि ॲनिमियाजमध्ये. त्यानंतर कार्डियक आउटपुट, कार्डियक आउटपुट अँड इलॅस्टिसिटी ऑफ ब्लड व्हेसल्स आर यूजफुल फॉर मेंटेनिंग द सिस्टोलिक ब्लड प्रेशर्स. देन बट इन कंडिशन्स लाईक ॲथरोस्क्लेरोसिस, डायबेटीस मलायटस, इन एज पीपल द सिस्टोलिक ब्लड प्रेशर इन्क्रीजिंग और इन्क्रीजेस विदाउट द चेंजेस इन कार्डियक आउटपुट. पण अशा कंडिशन्स आहेत त्याच्यामध्ये ॲथरोक्लेरोसिस आहे, डायबेटीस मलायटस आहे, हे एज पर्सनमध्ये जे सिस्टोलिक ब्लड प्रेशर आहे इन्क्रीज होतं विदाउट चेंजेस, कार्डियक आउटपुटमध्ये विदाउट चेंजेस होता तो इन्क्रीज होतो. त्यानंतर सम डिसीज रिलेटेड टू ब्लड प्रेशर्स, ब्लड प्रेशर रिलेटेड टू काही सम डिसीज आहेत. एक म्हणजे सिस्टोलिक ब्लड प्रेशर तिथे दाखवलेलं आहे, त्यानंतर डायस्टोलिक ब्लड प्रेशर आहे आणि डिसीज काय काय होतं ते दाखवलं. 190 to 100 mm ऑफ एच जी सिस्टोलिकमध्ये, त्याचबरोबर डायस्टोलिक 160 to 150 mm ऑफ एच जी, त्याच्यामध्ये हायपरटेन्शन होतं. त्यानंतर जर नॉर्मल असेल बी पी, सिस्टोलिक आणि डायस्टोलिक जर हायर असेल तर इमोशन्स, त्याचबरोबर ॲथरोस्क्लेरोसिस आणि थायरोटॉक्सिकोसिस त्या ठिकाणी डिसीज होतो. त्यानंतर सिस्टोलिक ब्लड प्रेशर जर लोअर झाला आपण बघितल्याच्या रेंजप्रमाणे, त्याच्यापेक्षा कमी असेल, डायस्टोलिक ब्लड प्रेशर जर हायर असेल तर ॲओर्टिक रेगोरिगेशन होतं, त्याचबरोबर पेशंट डक्ट ॲथेरोसिस त्या ठिकाणी डिसीज होतं. त्यानंतर दोन्ही जर लोअर असेल, सिस्टोलिक ॲज वेल ॲज डायस्टोलिक, मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन होतं आणि ॲनिमिया होतो. त्यानंतर दोन्ही हायर असेल, सिस्टोलिक ब्लड प्रेशर ॲज वेल ॲज डायस्टोलिक ब्लड प्रेशर, तर नेफ्रिटिस स्टोन हे डिसीज होतात. त्यानंतर बी पी मे राईज ड्यू टू, बी पी कशामुळे वाढू शकतो, हाय सोडियम फॅट इनटेक इन अ डाएट. जर तुम्ही डाएटमध्ये हाय जास्त प्रमाणात सोडियम किंवा फॅट घेत असाल तर त्यामुळेही ब्लड प्रेशर वाढू शकतो. त्यानंतर ग्लोमेरुलो नेफ्रिटिस, त्याच्यामुळेही ब्लड प्रेशर राईज होऊ शकतो. त्यानंतर कॉसिंग सिंड्रम्स, त्याच्यामुळेही, आणि फिओक्रोमोसायटोमा, फिओक्रोमोसायटोमा हे मुळेही त्या ठिकाणी ब्लड प्रेशर इन्क्रीज होऊ शकतो. त्यानंतर हिमोग्लोबिन काउंट, एच बीचं प्रॅक्टिकल केलं असेल, त्या एच बीच्या प्रॅक्टिकलमध्ये नॉर्मल रेंज त्या ठिकाणी काय असते, हिमोग्लोबिन काउंटमध्ये मेलमध्ये किती असते, 15.5 ± 2.5 gram per % त्यानंतर फिमेलमध्ये 14.0 ± 2.5 gram per % देन इन्फंट्समध्ये 16.5 ± 3 gram per % मेलमध्ये किती असते, 15.5 ± 2.5 त्यानंतर फिमेलमध्ये 14 ± 2.5 gram per % देन इन्फंट्समध्ये 16.5 ± 3 gram per % त्याचं सिग्निफिकन्स काय आहेत त्याचे हिमोग्लोबिन काउंटचे, द काउंट ऑफ हिमोग्लोबिन डिक्रीजेस इन ॲनिमिया अँड ल्युकेमिया विच इन्क्रीजेस इन डिहायड्रेशन अँड पॉलिसिथेमिया. जर हिमोग्लोबिन कमी झालं, त्याचं काउंट कमी झालं, डिक्रीज झालं, तर त्याच्यामुळे काय होतं, ॲनिमियासारखा डिसीज होऊ शकतो आणि ल्युकेमियासारखा. आणि जर इन्क्रीज झालं एच बी तर डिहायड्रेशन होऊ शकतं किंवा पॉलिसिथेमिया होऊ शकतो. त्यानंतर आहे आर बी सी काउंट, रेड ब्लड सेल काउंट, नॉर्मल रेंज, नॉर्मल रेंज मेलमधील 4.5 to 5.5 million per cube mm देन फिमेलमध्ये 3.5 to 5.5 million per cube mm आणि इन्फंट्समध्ये 4 to 5.5 million per cube mm मेलमध्ये 4.5 to 5.5 million per cube mm असते, त्याबरोबर फिमेलमध्ये 3.5 to 5.5 million per cube mm आणि इन्फंट्समध्ये 4.0 to 5.5 million per cube mm त्याचं सिग्निफिकन्स काय आहे, रेड ब्लड सेल काउंट इन्क्रीजेस इन द फॉलोइंग कंडिशन्स, हाय अल्टिट्यूड्स, फास्टिंग, स्वेटिंग, ओमिटिंग, डायरिया, पॉलीयुरिया, देन डिफेक्टिव ऑक्सिजनेशन इन लंग्स अँड सर बर्न्स कंजेस्टियल हार्ट डिसीज, हे सिग्निफिकन्स त्याचे आहेत. थँक्यू अगेन. इन नेक्स्ट लेक्चर वी विल डिस्कस रिमेनिंग पॉईंट ऑफ दिस चॅप्टर. थँक्यू.